क्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा प्रभु येशु ख्रिस्ताच्या अति पवित्र शरीराचा व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे। बंधू आणि भगिनींनो, तो तरुण शिपवरती नोकरी करत असे आणि जेव्हा जेव्हा सुट्टीसाठी तो घरी येत असे, त्या सुट्टीच्या पहिल्या दिवसापासून सुट्टी संपून शिपवर परत जाईपर्यंत तो दररोज पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होत असे। मग शिपवरून सुट्टीसाठी रात्री 12 घरी येवो किंवा सकाळी 3:30 सुमारास घरी येवो, पहाटे उठून त्याच दिवशी तो पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी व्हायचा। त्याची ती आध्यात्मिक वृत्ती, पवित्र मिसा बलिदानाविषयी ती आवड ओढ, त्याचं ते श्रद्धामय जीवन पाहून मी भारावून गेलो, प्रभावित झालो। एकदा मी त्याला सांगितलं, मी गेली 3 झाले सलग पाहत आहे, जेव्हा जेव्हा तू सुट्टीवरती येतोस तेव्हा तेव्हा तू पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होतो, तुला त्या पवित्र मिसा बलिदानामध्ये उपस्थित असल्याचं पाहून मला खूप बरं वाटतं। त्यावर बोलताना तो तरुण म्हणाला, फादर, शिपवरती असताना दररोज त्या पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होण्याची, ते पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारण्याची मनाची खूप इच्छा असते, परंतु नोकरीमुळे ते दररोज शक्य होत नाही, रविवार पवित्र पाळता येत नाही, पवित्र ख्रिस्त शरीराचं सेवन करता येत नाही। फादर, माझ्याकडे एक रेकॉर्डेड मिसा आहे, शिपवरती असताना मी ती दररोज ऐकत असतो। फादर, मला ठाऊक आहे ही रेकॉर्डेड मिसा ही रियल मिसा नाही, खरी खुरी मिसा नाही, हे मला कळतं, परंतु शिपवरती असताना काही पर्याय नसतो, हा रेकॉर्डेड मिसा हेच माझ्यासाठी एक आध्यात्मिक आधार त्या प्राप्त परिस्थितीमध्ये असतो। माझी ही ख्रिस्त शरीराची या पवित्र मिसा बलिदानाची आध्यात्मिक भूक तहान तृप्त करण्यासाठी, ही आध्यात्मिक उणीव भरून काढण्यासाठी, नुकसान भरपाईसाठी जेव्हा जेव्हा मी सुट्टीवरती येतो तेव्हा तेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होतो। आणि फादर, मला खूप बरं वाटतं, मला लागलेली ही सवय नियमितपणे राहावी, पवित्र मिसा बलिदान माझ्या जीवनाचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग बनावा, म्हणून फादर माझ्यासाठी प्रार्थना करा। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा प्रभु येशूच्या अति पवित्र शरीराचा व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे। मोशेनं लिहून ठेवलेल्या नियमाप्रमाणे आणि यहुदी रीतिरिवाजाप्रमाणे पापातून मुक्त होण्यासाठी या मानवाचे परमेश्वराबरोबरचं जे नातं पापामुळे बिघडलेलं आहे ते दुरुस्त करण्यासाठी, त्या परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी, त्या परमेश्वराचा कोप आवरण्यासाठी होमारपणे दानारपणे आणि शांतारपणे अर्पण केली जात असत। वर्षानुवर्ष हे आध्यात्मिक विधी, हे आध्यात्मिक रीतिरिवाज चालू होते आणि त्याचा संदर्भ आजच्या जुन्या करारामध्ये आपणास आढळतो। आजच्या वाचनामध्ये देखील हा संदर्भ आपणास वाचावयास मिळतो। नव्या करारात खुद्द प्रभु येशू ख्रिस्त देवाबरोबर मानवाचा कायमस्वरूपी समेट घडून आणण्यासाठी, होमारपणासाठी स्वतःच कोकरू बनला आणि अखिल मानवतेसाठी एकदाच त्यानं क्रूसावरती बलिदान दिलं, स्वतःचं शरीर व रक्त समर्पित करून बकऱ्यांचे आणि बैलांचे रक्त आणि कालवडीची राख
की पापी दुराचारी अशुद्ध झालेल्यावर पापी माणसावरती शिंपडल्याने जर देहाची शुद्धता होऊन मानवी देह पवित्र होत असेल तर साक्षात परमेश्वर पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलेला पवित्र निष्कलंक आणि निर्दोष असलेल्या ते देवपुत्रानं त्या जनावराच्या जागी स्वतःला आपणासाठी अर्पण केले, आपणास पापांपासून कायमचे मुक्त केले, आपणा सर्वांचे तारण केले, हे आपणा सर्वांचं परम भाग्यच नाही का? याची जाणीव आजचं दुसरं वाचन आपणास करून देत आहे. बंधून आणि भगिणीनो, आजच्या माक लिखित शुभवर्तमानामध्ये कालवारीच्या टेकडीवर नेमकं काय घडणार आहे त्याचं प्रात्यक्षिक, त्याची दैवी आणि आध्यात्मिक झलक प्रभू येशून वलांडणाच्या भोजन प्रसंगी दिली. माडीवरच्या त्या खोलीमध्ये आपल्या शिष्यांसमवेत वलांडणाचं शेवटचं भोजन करीत असताना प्रभू येशू ख्रिस्तानं भाकर घेऊन आशीर्वाद देऊन ती मोडली आणि आपल्या प्रेषितांना देताना म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्यानं प्याला घेतला व उपकार स्तुती करून त्यांना दिली व म्हटले, नवीन करार प्रस्थापित करणारे हे माझे रक्त आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. प्रिय बंधून आणि भगिणीनो, या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण हेच करीत आलेलो आहोत. प्रभू येशून आपणासाठी कालवारीच्या टेकडीवरती सांडलेल्या रक्ताचं आणि मोडलेल्या शरीराचं स्मरण, प्रभू येशू ख्रिस्ताचे मरण जीवन पुनरुत्थानाचे रहस्य म्हणून श्रद्धावंतांना हे वलांडणाचं भोजन प्रभू येशूच्या स्मरणार्थ नित्याने नियमितपणे अखंडितपणे जगाच्या अंतापर्यंत साजरे करावे अशी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या प्रेषितांना आणि पर्यायांना आपणापैकी प्रत्येकाला केलेली आहे. प्रारंभीच्या प्रेषितकालीन समाजामध्ये प्रभू येशूची ही आज्ञा प्रमाण मानून प्रेषितांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचं अगदी श्रद्धेनं विश्वासानं आणि एकनिष्ठेनं पालन केलं. त्याचा संदर्भ आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये अध्याय 2:42-47 आपणास वाचावयास मिळतो. ते श्रद्धावंत प्रेषितांच्या शिक्षणामध्ये आणि सहवासामध्ये भाकर मोडण्यात प्रार्थना करण्यात नेहमी तत्पर असत. ते दररोज एक चित्तानं तत्परतेने पवित्र मंदिरात एकत्र जमत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जीवित. बंधून आणि भगिणीनो, आपण ख्रिस्ती श्रद्धावंत किती भाग्यवान आहोत. कालवारीच्या टेकडीवर क्रूसावर आपल्यासाठी मारलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, पुनरुत्थित झाला. तोच प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्र साक्षात परमेश्वर पवित्र मिसा बलिदानामध्ये पवित्र कमिनियनच्या द्राक्षरसाच्या रूपात स्वतःच्या शरीरानं व रक्तानं आपल्यामध्ये उपस्थित राहतो. त्या देवपुत्राला, त्या परमेश्वराला, त्या जगाच्या तारकाला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र भाकरीच्या कमिनींच्या रूपामध्ये त्याचं ते शरीर पाहण्याचं, त्या देवपुत्राच्या शरीराला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचं, त्या ख्रिस्त शरीराशी एक रूप आणि एक जीव होण्याचं, त्याला आपल्या देहरूपी मंदिरामध्ये आपल्या मानवी हृदयामध्ये स्वीकारण्याचं भाग्य आपणास लाभतं. ही काही साधी सुधी घटना नाही. ख्रिस्ती श्रद्धावंत सोडून हे परम भाग्य, हे सद्भाग्य आणि हे सौभाग्य कोणालाही लाभलेलं नाही. आपण ख्रिस्ती श्रद्धावंत किती लक्की आहोत, किती प्रिव्हिलेज्ड आहोत. बंधून आणि भगिणीनो, COVID-19 महामारीमुळे या दिवसामध्ये प्रभू येशूला प्रत्यक्ष
आपण आपल्या हृदयामध्ये घेऊ शकत नाहीत। त्याच्या खऱ्या खुऱ्या शरीराशी व रक्ताशी एक जीव आपण होऊ शकत नाही ही खंत आजच्या दिवसामध्ये सगळ्यांना जाणवते, सगळ्यांना सतावते। त्यामुळे आपण सर्वजण दुःखी आहोत, कष्टी आहोत, आपल्याला वाईट वाटतं। फादर, चर्चचे दरवाजे परत कधी उघडणार? आम्हाला पवित्र कम्युनियन स्वीकारण्याचं भाग्य परत कधी लाभणार? यासाठी सर्वांची मने आणि सर्वांचीच हृदय आतुरलेली आहेत, आसुसलेली आहेत। बंधून आणि बहिणीनो, पवित्र कम्युनियनची, या पवित्र मिसा बलिदानाची ओढ आणि आवड आपणापैकी प्रत्येकाला आहे। त्या विधात्याकडे, त्या देवपुत्राकडे, त्या पवित्र मातेच्या मध्यस्थीनं आजच्या या दिवशी अगदी कळकळीनं याचना करूया, विनंती करूया, प्रार्थना करूया। कोविड-19 महामारीचं जगावरील हे संकट एकदाचं कायमचं जाऊ दे आणि आम्हाला सर्वांना पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होऊन ख्रिस्त शरीर सेवनाचं भाग्य सद्भाग्य लाभू दे। बंधूनो आणि भगिनींनो, पवित्र मिसा बलिदानामध्ये केवळ सहभागी होऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं सेवन करून ख्रिस्ती श्रद्धावंताची जबाबदारी संपत नाही। जा तुम्हाला पाठविण्यात येत आहे हे माझ्या स्मरणार्थ करा, याचा अर्थ प्रभूशूचे हे मरण जीवन पुनरुत्थानाचं रहस्य, हा वलांडणाचा पवित्र मिसा बली, त्या कालवारीच्या टेकडीवरील ख्रिस्ताचं समर्पण आपण समजून घेऊन त्यापासून प्रेरणा घेऊन आपली जिवंत शरीरे, आपली मने, आपली हृदय, आपली अंतकरणं ख्रिस्तासाठी, ख्रिस्ताच्या कार्यासाठी सर्वांनी समर्पित करावी। आपल्या जीवनाने, आपल्या वागण्यानं, आपल्या कृतीनं, आपल्या विचारानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या खऱ्या खुऱ्या उपस्थितीची, त्याच्या अनुभवाची जाणीव आपल्या जीवनाद्वारे, आपल्या सहवासात, आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण करून द्यावी। प्रभू येशून आपल्यासाठी केलेल्या त्यागाचं, समर्पणाचं अनुकरण आपण आपल्या बंधू भगिनीच्या हितासाठी आणि लाभासाठी करावं। जेव्हा जेव्हा पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण सहभागी होतो तेव्हा तेव्हा संपूर्ण श्रद्धेनं, संपूर्ण मनानं, संपूर्ण जीवानं ख्रिस्त शरीराशी एक जीव आणि एक रूप होण्याचा आपणापैकी प्रत्येकानं प्रामाणिकपणे प्रयत्न करावा। ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःच्या रक्ताद्वारे व शरीराद्वारे, बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आपलं हे शरीर शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे, त्या शरीराची शुद्धता, त्या मनाची पवित्रता आणि त्या हृदयाची सौम्यता टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंतानं वैयक्तिक स्तरावर प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत। म्हणून आजच्या या शुभदिनी विशेष प्रार्थना करूया।